कराड तालुक्यातील नागठाणे येथे श्रीराम यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यतीचे आयोजन. फलटण तालुक्यात पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरू. 13 मार्चला लेखी परीक्षा तर 16 मार्चला तोंडी परीक्षा. प्रांताधिकारी डॉक्टर जगताप यांनी दिली माहिती. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील युवतीचा खून. मोबाईल नंबर ब्लॉक केला म्हणून निखिलची पोलिसांसमोर कबुली. अजिंक्यतारा किल्ला परिसरात वन विभागाच्या हद्दीमध्ये वनवा लावणाऱ्या चारुदत्त देशपांडे राहणार मंगळवार पेठ यांना न्यायालयाने ठोठवला 5000 रुपयाचा दंड. दंड न भरल्यास 10 दिवसाचा कारावास. हरणाई कृषी प्रदर्शनाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते आज वडूज येथे होणार उद्घाटन. सातारा शहरातील कृष्णनगर येथे धोमपाट बंधारे. उपविभाग क्रमांक 2 कार्यालयातील मॉनिटर CPU असा 26000 रुपयाचा ऐवज गेला चोरीस. खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथे विठोबा बिरोबा देवाच्या यात्रेस सुरुवात. खटाव तालुक्यातील भोसरे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल विकास जाधव यांचा ग्रामस्थांनी केला सत्कार. मान तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नूतन गट शिक्षण अधिकारी माधव रावतांचा दहिवड येथे स्वागत सत्कार. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी कुडाळ येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केली मोफत खाजगी वाहन सेवा. सातारा जिल्ह्यात काल जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 4 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले. मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत कर्मचारी संघाची जिल्हा परिषद समोर निदर्शने. सातारा शहरातील संगमनगर खेड येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरून पैसे न देताच वाहन चालकाने केला पोबारा. शहर पोलिसात गुन्ह्याची नोंद. खंडाळा तालुक्यातील लोणंदच्या भैरवनाथ डोंगरावर आढळतोय फुरसे जाती. डोंगरावर येणाऱ्यांनी काळजी घेण्याची वनविभाग. कराड राजमाची येथे पाझर तलावात जखमी अवस्थेत सापडलेली सांबर वनविभागाने उपचारासाठी पुण्यास. वाई शहरातील कृष्णा नदी संवर्धनाच्या कामाला वेग. मालोजीनगर कुळकी येथील घराचे 20 मीटर बदलून देण्यासाठी 1000 रुपयाची लाच स्वीकारताना फलटण येथे वायरमन लाचलुचपतच्या जाळ्यात. वाई बावधनच्या बागडाला वापरण्यात येणार मालगावच्या बाबळीचे लाकूड. पाटण तालुक्यातील 22 गावातील अंतर्गत सिमेंट रस्ते व प्लेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाला 5,50,00,000 निधी मंजूर. पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे आज लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 112व्या जयंती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नाने तांबवे येथे मंजूर झालेल्या रस्ता कामाचे सारंग पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन. पाटण तालुक्यातील साकुर्डे येथे साखव पूल बांधण्याच्या कामाचे युवा नेते सारंग पाटील यांच्या हस्ते झाले भूमिपूजन. कराड तालुक्यातील मसूर येथे बिरोबा देवाच्या यात्रेनिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन. खटाव तालुक्यातील कळंबी येथील शेतातील 20 तार न हटवल्यास भारतीय मराठा महासंघाचा वीज महावितरण विरोधात आंदोलनाचा इशारा. सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.